मेढा नगर पंचायत कार्यक्षेत्रातील प्रस्तावित अन्यायकारक विकास आराखडा व वाढीव चतुर्थ कर आकारणी शास्ती कर स्थगित न करता रद्द करण्यात यावा या मागणीसाठी मेढा ग्रामस्थ व रहिवासी शेतकरी बचाव संघाच्या वतीने 1 जून रोजी मेढा बाजारपेठ बंदची हाक देण्यात आली होती। त्यास बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी 100% पाठिंबा व्यक्त केलेला आहे। अन्यायकारक विकास आराखड्याबाबत बाधित शेतकरी बांधवांनी नगर पंचायतीकडे आपल्या हरकती नोंदवल्या होत्या। अन्यायकारक करवाढी बरोबरच विकास आराखडा मान्य नसल्याचे शेतकऱ्यांनी हरकतीमध्ये नोंद केले होते। या प्रकरणावर आमदार शिवेंद्रजी भोसले यांनी बैठक घेऊन या प्रकरणाला शासन दरबारी स्थगिती आणण्याचे आश्वासन दिले होते। त्याबाबत स्थगिती मिळाल्याचेही जाहीर करण्यात आले होते। मात्र शासन दरबारी तसा कुठलाही पत्रव्यवहार नगर पंचायतीकडे आला नसल्याने नगर पंचायतीने विकास आराखड्याबाबतचे आपले काम सुरूच ठेवले आहे। बाधित शेतकऱ्यांनी व्यक्तिगत दाखल केलेल्या हरकतीवर आपले म्हणणे मांडण्यासाठी 30 ते 31 मे व सार्वजनिक हरकतीच्या सुनावणीसाठी 1 जून तारीख जाहीर केली होती। त्याबाबत तशा 734 शेतकऱ्यांना नोटिसा पाठवल्या होत्या। सार्वजनिक सुनावणीला जाण्यासाठी ग्रामदैवत भैरवनाथ मंदिर ते नगरपंचायत कार्यालय असा भव्य मोर्चा काढण्यात आला। अन्यायकारक विकास आराखडा व अन्यायकारक करवाढ रद्द करा या घोषणा दिल्या जात होत्या। बाबासाहेब आखाडकर सभागृहात झालेल्या सुनावणीच्या वेळी सेवानिवृत्त सहाय्यक संचालक रामदास पाटील, सेवानिवृत्त नगर चर्चनाकार प्रशांत राजे, सेवानिवृत्त नगररचनाकार शेखर चव्हाण, मुख्याधिकारी अमोल पवार या अधिकाऱ्यांच्या समोर पांडुरंगजवळ दत्ता पवार, विलासबाबा जवळ सुरेश पार्टे, SS पार्टे, नारायण शिंगटे, विकास देशपांडे, सचिन करंजेकर, सुरेश देशमुख यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडून विकास आराखडा कसा चुकीचा आहे ते विदित केले, तर उपस्थित महिलांनी आपल्या व्यथा मांडल्या। उपस्थित बाधित शेतकरी व व्यापारी व ग्रामस्थ यांनी एकमुखी हात वर करून विकास आराखडा रद्द करण्याची मागणी केली। यावेळी विकास आराखडा रद्द झालाच पाहिजे या मागणीचे निवेदनही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले। यावेळी शेकडो बाधित शेतकरी, व्यापारी व ग्रामस्थ उपस्थित होते। आरक्षण टाक, आरक्षण तर आम्हाला मान्यच नाही। ज्या शेतकऱ्यांच्यावर जे जे आरक्षण टाकले ते आम्हाला तर मान्यच नाही। फक्त रस्ते आणि बाकीच्या गोष्टीसाठी आम्ही 10% फक्त त्याला अनुमती देतो, पण जे आरक्षण आहे ते तुम्ही शासकीय जागेवर टाकणार असेल आणि जुने जे रस्ते आहेत ते पूर्ववत करावेत आणि प्रथम काय ज्या पडेल जागा आहेत शासनाच्या त्या जागा पहिल्या तुम्ही वापरात घ्याव्या, हीच आम्हाला तुम्हाला आमच्या सर्वांच्या वतीनं मागणी आहे। धन्यवाद।